नमस्कार, VND न्यूज नेटवर्क लाखांदूर मध्ये आपले स्वागत आहे। VND न्यूज नेटवर्क घेऊन येत आहे लाखांदूर तालुक्यातील विविध घडामोडींचा आढावा। तरी बघायला विसरू नका, रोज रात्री ठीक 8 वाजता VND न्यूज नेट। गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततधार पावसासह गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्यामुळे लाखांदूर तालुक्यातील वैनगंगा व चुलबंद नदीला पूर आला आहे। तथापि वैनगंगा व चुलबंद नदीने वेढलेल्या लाखांदूर तालुक्यातील आवडी बेट या गावाचे मागील 3-4 दिवसांपासून पुरामुळे इतर गावांशी संपर्क तुटला आहे। या स्थितीत तालुक्यातील आवडीवासियांना विविध जीवनावश्यक साहित्यांचा तुटवडा झाल्याचा आरोप करीत जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा करण्यासाठी मदतीची याचना गावकऱ्यांनी केली आहे। सदर मागणी सोशल मीडियावर व्हायरल भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे। वैनगंगा व चुलबंद नदीने वेढलेल्या लाखांदूर तालुक्यातील आवडी बेट येथील नागरिक पावसाळ्यात चुलबंद नदीच्या पुरातून डोंग्याच्या सहाय्याने ये जा करतात। मात्र यावर्षी मागील काही दिवसांपूर्वी सततधार पाऊस होत असल्याने चुलबंद नदीत आलेल्या पुराच्या पाण्यातून आवडी ते सोनी असा डोंग्याने प्रवास करीत असलेल्या 11 प्रवाशांचा डोंगा नदीतील दगडाला आदळल्याची घटना घडली होती। मात्र या घटनेत नावाड्यांच्या सतर्कतेने तब्बल 11 नागरिकांचे प्राण वाचले होते। दरम्यान या घटनेची शासन व प्रशासनाने तत्काळ दखल घेत आवडीवासियांना पुराच्या पाण्यातून डोंग्याच्या सहाय्याने ये जा करण्याला प्रतिबंध घालण्यात आला आहे। त्यामुळे गत 3-4 दिवसांपासून आवडीवासियांच्या तालुक्यातील अन्य गावांशी संपर्क तुटला असल्याची माहिती देण्यात आली आहे। जवळपास 500 लोकसंख्या असलेल्या आवडी बेट वासियांना शिक्षण, आरोग्य, कृषी उपयोगी साहित्य आदी सुविधांसह अन्य जीवनावश्यक सामुग्री खरेदीसाठी अन्य गावांवर अवलंबून राहावे लागत असल्याची माहिती आहे। तथापि पावसाळ्याच्या सुमारास सदर सुविधा उपलब्ध होण्यासाठी आवडीतील नागरिकांना चुलबंद नदीतील पुराच्या पाण्यातून डोंग्याच्या सहाय्याने प्रवास करावा लागत असल्याची माहिती आहे। मात्र गत 3-4 दिवसांपासून आवडीवासियांचा चुलबंद नदीच्या पुरातून डोंग्यावरून प्रवासाला प्रशासनाने प्रतिबंध घातला आहे। त्यामुळे आवडीवासियांना विविध जीवनावश्यक सोयी सुविधा उपलब्ध होत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। दर परिस्थितीत शासन प्रशासनाने पुराचा वेढा असलेल्या आवडीवासियांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन मदतीची याचना सोशल मीडियावरून व्हायरल निवेदनातून केली आहे। खरीप हंगामांतर्गत शेतात धान रोवणीपूर्वी चिखलणी आटोपून घराकडे परत येत असलेल्या ट्रॅक्टर चालकाचे ट्रॅक्टरवरून नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटल्याची घटना घडली। सदर घटना बुधवारी मांढर ते दांडेगाव मार्गावरील शेतशिवारात घडली। या घटनेत ट्रॅक्टर चालक थोडक्यात बचावला असून ट्रॅक्टर चालकाचे नाव कळू शकले नाही। प्राप्त माहितीनुसार मागील काही दिवसांपासून तालुक्यात सततधार होत असलेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतशिवारात योग्य प्रमाणात पाणी जमा झाल्याने धान रोवणीच्या कामाला मोठा वेग आला आहे। दरम्यान घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास घटनेतील ट्रॅक्टर चालकाने शेतशिवारात जाऊन चिखलणीचे कामे पूर्ण केली। चिखलणीचे काम आटोपल्यानंतर घटनेतील ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर घेऊन घराकडे परत जात होता। यावेळी शेतशिवारातील मांढर ते दांडेगाव मार्गाने जात असताना ट्रॅक्टर चालकाचे ट्रॅक्टरवरून नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्यालगतच्या भीमराव मेश्राम नामक शेतकऱ्याच्या शेतात पलटला। या घटनेत ट्रॅक्टर चालक थोडक्यात बचावला असल्याची माहिती देण्यात आली आहे। दरम्यान सदर घटना या मार्गावरील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ अन्य ट्रॅक्टर बोलवत शेतशिवारात पलटलेला ट्रॅक्टर काढला असल्याची माहिती देण्यात आली आहे। पत्र इथंच संपत आहे। आपल्याला नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याला आमचे बातमीपत्र पाहा।